राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचं 1913 या वर्षी प्रस्तुतीकरण झालं आणि आज जवळजवळ 110 वर्ष लोटली आहेत. दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट मूकपट. दादासाहेब फाळके म्हणजे चित्रपटाने झपाटलेलं एक झाड होतं. या झपाटलेल्या झाडांनी आपल्या दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रेक्षकांनाही दिग्मूढ केलं. आज संपूर्ण भारतात ही चित्रपटसृष्टी जी फोफावलेली दिसते आहे ना, ती चित्रपटसृष्टीचे आद्य जनक श्री धुंडीराज गोविंद फाळके यांच्या कठोर आणि अविश्रांत अशा प्रयत्नांमुळे, परिश्रमांमुळे, बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्यामध्ये या संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये सततानं बदल होत आहेत. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झाला आणि त्यांनी स्थापन केलेल्या आणि रोवलेल्या रोपट्याचा मोठ्या वृक्षामध्ये नव्हे तर अफाट अशा सिनेसृष्टीमध्ये विकास झाला आहे. आता ह्याचं उदाहरणच पहा. पोलम गट्टू धुम्मलू ना पोटा गित्ता दुःखी नाटू पोले रंबा जत्ता रालो पोथा राजो उग्गी नाटू ना पाटा सुडू ना पाटा सुडू ना पाटा सुडू नाटू 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 वीरा नाटू 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 ऊरा नाटू ऊरा नाटू. नुकत्याच ह्यावर्षी सर्वोत्कृष्ट ओरिजिनल व्हायरल गाण्यासाठी ऑस्कर जिंकणाऱ्या नाटू नाटू आर 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 आणि एल्फिस्टन व्हिस्पर्स एलिफंट व्हिस्पर्स या डॉक्युमेंटरी फिल्म यांनी दादासाहेबांनी उभारलेल्या मंदिरावर कळसच चढवला. 1885 मुंबईच्या मराठा हायस्कूलमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले तर 1886 जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची फर्स्ट ग्रेड परीक्षा ते उत्तीर्ण झाल्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात ड्रॉइंग पेंटिंग मॉडेलिंग व फोटोग्राफीचे शिक्षण त्यांनी घेतले. प्राचार्य त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर यांच्याकडे विद्यार्थ्यांमधून प्रतिभा शोधण्याची हातोटी होती. त्या अनुषंगाने प्राध्यापक गज्जर यांनी बरोबर फाळक्यांना शोधून काढलं. कलाभवनाची फोटोग्राफिक स्टुडिओची संपूर्ण जबाबदारी फाळके यांच्याकडेच दिली. फाळके यांनी कलाभवनाच्या अद्ययावत ग्रंथालयाचा अगदी पुरेपूर वापर केला. तिथेच आपल्या फोटोग्राफीचा व्यासंग वाढवण्यासाठी बाबूराव वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिरॅमिक फोटोग्राफीचे संपूर्ण ज्ञान त्यांनी हस्तगत केले. प्रकाश लेखन कला म्हणजे फोटोग्राफी ही चलत चित्रकलेचा आत्मा असून दादासाहेब फाळके यांनी आपल्या एकनिष्ठ तपश्चर्येने ती कला अगदी पूर्णपणे हस्तगत केली. देशी परदेशी फिरून तनमन धनाचा होम करून उभय कलांचे संपादन केलेले ज्ञान मातृभूमीच्या गौरवार्थ आपल्या देशबांधवांपुढे त्यांनी आदरपूर्वक मांडले. त्यात ते पारंगत झाले आणि आपल्या व्यावसायिक जीवनाकडे वळले. 1890 मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांनी एक स्टील कॅमेरा खरेदी केला. अनुभवासाठी प्राध्यापक गज्जरांनी ताब्यात दिलेला कलाभवन स्टुडिओ काही काळ त्यांनी चालवलाही आणि नंतर गोध्रा येथे छायाचित्रणाचा
स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. बडोद्याला फोटोग्राफीचा आपला व्यवसाय चालू असतानाच दादासाहेब कार्ल हर्ट्झ ह्या जर्मन जादूगाराला भेटले. त्याचे जादूचे प्रयोग पाहून ते चांगलेच प्रभावित झाले आणि ही विद्या आपण शिकलीच पाहिजे असा त्यांनी अगदी चंगच बांधला. त्या जर्मन जादूगाराचा चक्क गंडा बांधून दादासाहेबांनी त्यांच्याकडून ही विद्या हस्तगत केली. अल्पावधीतच ते इतके निष्णात आणि पारंगत असे जादूगार झाले की जाहिरात करून स्वतःचे जादूचे प्रयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली. फाळके हे आपले नाव उलटे करून केळफा या नावाने निष्णात जादूगार म्हणून सर्वत्र लौकिक मिळवला त्यांनी. दादासाहेब उद्योगी आणि हरहुन्नरी होते. त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली ती एक चित्रकार म्हणून. चित्रकाराचे ते बनले फोटोग्राफर. पाहता पाहता फोटोग्राफरचे हौशी जादूगार. मुद्रणकलेत यश त्यांना खूपच रस होता आणि म्हणून त्यांनी मुद्रण कला विशारद असा लौकिकही मिळवला. त्यांची एकूण प्रवृत्ती संशोधकाची असल्यामुळे चित्रपट व्यवसाय करत असताना दुसऱ्या इतर नाना क्षेत्रातल्या त्यांनी संशोधन करून ते संशोधन चालूच ठेवलं. संशोधनात त्यांना गवसलेल्या अनेक युक्त्या अनेक तांत्रिक बाबी त्यांना चित्रपट निर्मितीसाठी अत्यंत उपयोगी पडल्या. पुढे अशा या दादासाहेबांचे वडील गोविंदराव तथा दाजीसाहेब फाळके संस्कृतचे गाढे पंडित होते. ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आपल्या मुलानेही संस्कृत विषयात प्रावीण्य संपादन करून संस्कृत पंडिताची आपली गादी पुढे चालवावी अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. पण दादासाहेबांचा पिंड पडला कलावंताचा, त्यामुळे वडिलांचीही इच्छा ते पूर्ण करू शकले नाहीत. तर त्यांच्या आईचे नाव होते द्वारकाबाई. 1886 साली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मराठे घराण्यातील एका मुलीबरोबर दादासाहेबांचा प्रथम विवाह झाला. पण 1900 साली प्लेगची साथ आली आणि त्या साथीत त्या निवर्तल्या. त्यानंतर 1902 किर्लोस्कर संगीत मंडळीचे मालक व जुन्या पिढीतील स्त्री नट भाऊराव कोल्हटकर यांच्या भाषेशी सरस्वती शंकर करंदीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दादासाहेबांना प्रगल्भ बुद्धी, संशोधक वृत्ती, निकोप निरोगी प्रवृत्ती, कलात्मकता आणि त्याच वेळी कल्पकता असाध्य वाटणारं साध्य करून दाखवण्याची क्षमता, ज्या क्षेत्रात हात घालतील त्यात प्रावीण्य संपादन करण्याची पात्रता, सच्चेपणा अशा अनेक सद्गुणांची देणगीच लाभलेली होती. 1902 सुमारास दादासाहेबांच्या जीवनाला अगदी अकल्पितपणे एक वेगळीच कलाटणी मिळाली. फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे दादासाहेब सरकारी नोकरीत रुजू झाले. हिंदुस्थान सरकारच्या पुरातत्व संशोधन खात्यात एक चित्रकार आणि ड्राफ्ट्समन म्हणून, आणि या नोकरीमुळे त्यांना भारतभर भ्रमण करावे लागले. अहो म्हणतात ना, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्रग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार, मनुजा चातुर्य येतसे फार. त्याचाच असा फायदा झाला की भारताच्या पुरातन काळातील ऐश्वर्याचा व प्राचीन वास्तुशिल्पाचा कलात्मक दृष्टिकोनातून त्यांना अभ्यास करता आला. एक नवीनच दृष्टी प्राप्त झाली त्यांना. मंदिरे, लेणी, घाट,
पाषाणातील कोरीव काम आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य छायाचित्रे घेतली आणि ती जतन करून ठेवली. पण दादासाहेबांच्या स्वच्छंद वृत्तीमुळे सरकारी नोकरीत काही ते रमू शकले नाहीत. 3 वर्षांनी त्यांनी स्वदेशी चळवळीच्या समर्थनार्थ आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. ते प्रथम मुद्रण व्यवसायाकडे वळले. स्वतःच्या नावाचा फाळकेज द आर्ट अँड प्रिंटिंग वर्क्स हा छापखाना सुरू केला. पण तेथील रवी वर्मा प्रेससाठी ते फोटो आणि लिथो ट्रान्सफर करून देण्याचं त्यांचं काम होतं. पण दुर्दैवाने ना त्यावेळेला त्यांच्याकडे भांडवल नव्हतं आणि त्यांना शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी या लक्षाधीशाशी भागीदारी पत्करावी लागली. त्यामुळे त्याचे लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स असे नामकरण करण्यात आलं. लोणावळ्यावरून हा छापखाना मुंबईत मथुरा भवन येथे आणण्यात आला. तिथेही वर्षभराच्या आतच भागीदाराशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी छापखान्याशी असलेला आपला संबंध कायमचा तोडला. लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्सच्या उन्नतीसाठी दादासाहेबांनी तहान भूक झोप कशा कशाची पर्वा केली नव्हती. अपार कष्ट उपसले होते आणि त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या डोळ्यावरती झाला. त्यांची दृष्टी जाऊन ते ठार आंधळे झाले आणि त्यानंतर त्यावेळेचे नामांकित नेत्रवैद्य डॉक्टर प्रभाकर यांनी त्यांची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळवून दिली आणि त्याबरोबर नवीन काहीतरी करायचं आहे ही त्यांची वृत्ती उफाळून आली आणि अल्पावधीतच त्यांनी चित्रपटाचा उद्योग सुरू केला. म्हणतात ना, नवीन विटी नवी विटी नवे राज्य सुरू झाले. छोडो कल की बाते कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी. कौटुंबिक जीवन अनेक घटनांनी भरले. दुसऱ्या विवाहाच्या वेळी पत्नी सरस्वतीबाईंचे वय अवघे 12 वर्षाचे होते. सरस्वतीबाईंनी आपल्या पतीचे ध्येय तेच आपले ध्येय असं मानून आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. दादासाहेबांच्या तापट लहरी हट्टी आणि काहीशा विक्षिप्त स्वभावाची मर्जी सांभाळण्याचा सरस्वतीबाईंनी अखेरपर्यंत कसोशीने प्रयत्न केला. दादासाहेब आर्थिक विवंचनेत असताना त्यांनी आपले अलंकारही काढून दिले होते. प्रारंभी 50 ते 75 मंडळी दादासाहेबांच्या कंपनीच्या बंगल्यात निवासाला असायची आणि त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था त्याच करत, दररोज न चुकता करत, अतिशय हसतमुखानी करत. तर प्रिंटिंग, डेव्हलपिंग, फिल्म धुणे, वाळवणे यासारखी कामेसुद्धा त्या करत. त्यांचे स्वयंपाकघर म्हणजे एक लॅबोरेटरीज होती. एका बाजूला स्वयंपाकघर आणि दुसऱ्या बाजूला फिल्म कॉर्पोरेशनची कामं. त्याचबरोबर पाहुणे रावळे आहेत, दुखणी खुपणी आहेत. इतकंच काय, सर्वांच्या आवडीनिवडीही त्यांनी कसोशींनी जपल्या. त्याचं कारणच असं होतं की दादासाहेबांचं पहिलं लग्न कलेशी झालं होतं आणि त्यामुळे संसाराची त्यांनी कधीच काळजी केली नाही. सगळा भार तो काही पत्नीवरच असायचा. दादासाहेबांना 7 पुत्र आणि 2 कन्या अशी अपत्ये होती. त्यातील भालचंद्र तथा बाबाराया यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटामध्ये हरिश्चंद्राच्या मुलाची म्हणजेच रोहिदासाची भूमिका केली होती. कन्या मंदाकिनी आठवले त्यांनी 1919 साली कालिया मर्दनमध्ये बाल कलाकार म्हणून श्रीकृष्णाची भूमिका केली होती. तर त्यांची दुसरी कन्या मालती पुसाळकर यांचे सुपुत्र चंद्रशेखर पुसाळकर यांचा दादासाहेबांची परंपरा आणि प्रतिमा प्रकाशमान आणि उजागर करण्यात सिंहाचा वाटा आहे.
तर नीळकंठ हा त्यांचा मुलगा अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. त्याच्यात अभिनयाचा अभिजात गुण होता. जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अशा भाषा त्या काळामध्ये त्याला अवगत होत्या. तसंच महादेव, प्रभाकर, श्रीकृष्ण आणि देवदत्त हे त्यांचे इतर सुपुत्र. तर सुरेश हा त्यांचा मुलगा अनेक चित्रपटातून आणि नाटकातून लहान लहान भूमिका करत असे. अशा या भारतीय चित्रपट निर्मितीचा पूर्व इतिहास काय कसा होता? आज भारतात चित्रपट व्यवसाय प्रमुख व्यवसाय बनला आहे, पण भारतीयांना या व्यवसायाचा सर्वात प्रथम परिचय झाला तो 7 जुलै 1896 रोजी मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये, तब्बल 126 वर्षापूर्वी. त्या हॉटेलमध्ये फ्रान्सच्या लुमिरी बंधूंनी भारतातील पहिले चित्रपट प्रदर्शित केले. प्रवेश फी होती त्यावेळी 2 रुपये आणि ते वेळेला जमलेले प्रेक्षक होते 200. पडद्यावर हलणारी चित्रे हा त्या काळातील एक अद्भुत चमत्कारच होता. जेव्हा धावणारी आगगाडी प्रथम प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळाली तेव्हा ती गाडी आपल्या अंगावर येईल की काय, तिच्या खाली आपला चेंदामेंदा होईल की काय, या भीतीने अनेक प्रेक्षक हॉटेल सोडून रस्त्याच्या बाहेर सैरा बहिरा धावत सुटले. प्रेक्षकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण करणाऱ्या त्या चित्रपटाचं नाव होतं अरायवल ऑफ द ट्रेन. त्याशिवाय सी बात, अ डिमोलिशन आणि बरका या तिन्ही खेळांचा वेळ मिळून फक्त काही मिनटं तो शनिवार दादासाहेबांच्या आयुष्यातील झालेल्या विलक्षण उलाढालींचा पायास ठरला. मुहूर्त मेढीचा दिवस असतो. हे चित्रपट पाहून हरिश्चंद्र सखाराम भाटोडेकर उर्फ सावेदादा इतके भारावून गेले की भारतातही असे प्रयत्न झाले पाहिजेत असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी असे छोटे छोटे वृत्तपट चित्रित करण्यास यश मिळवलंही. 7 जुलै 1896 लुमिरी बंधूंचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून 1912 असे अनेक चित्रपट निर्मितीचे प्रयोग झाले, पण काही यशस्वी तर काही अयशस्वी. हे सर्व प्रयोग प्राथमिक बाल्यावस्थेत होते, पण भारतात चित्रपटाचे बीजारोपण खऱ्या अर्थाने तब्बल 17 वर्षांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाद्वारे झाले आणि चित्रपट व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवली गेली ती धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या अथक प्रयत्नांनी. त्या काळी चित्रपट हा उच्चभ्रू लोकांचा धंदा मानला जात नसे. चित्रपट, नाटक या कलांना समाजात प्रतिष्ठाही नव्हती. त्यावेळी स्त्री भूमिका करण्यास स्त्रिया तयार होत नसत. त्यामुळेच पुरुषच स्त्री भूमिका करत असत. पण त्याच काळात हा कर्मठ बापाचा एक मुलगा, तुम्ही माझ्या चित्रपटात काम कराल का, चित्रपटात स्त्री पात्राच्या भूमिकेसाठी, अशी विचारणा करीत गणिका, नायकिणी, वेश्या यांचे दरवाजे उंबरठे झिजवीत होता. अखेरीस राणी तारामती
या स्त्री पात्राची भूमिका पुरुष नट श्री अण्णा साळुंखे यांनी केली आणि अत्यंत यशस्वीपणे वठवली. सावे दादांप्रमाणे दादासाहेब चित्रपटांच्या विचाराने पछाडले होते. बाबा रायना एके दिवशी दादासाहेबांनी सिनेमा दाखवला. त्यावेळी अमेरिकन सिनेमाने ते इतके भारावून गेले होते की सिनेमा तयार करण्याचे विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागले. त्यांची झोप उडाली. मार्ग अमुचा रोधू न शकती ना धन ना दारा. मार्ग अमुचा रोधू न शकती ना धन ना दारा. घराची वा वितभर कारा. घराची वा वितभर कारा. अनंत आमुची ध्येयासक्ती अनंतान आशा. अनंत आमुची ध्येयासक्ती अनंतान आशा. किनारा तुला पामराला. अशाच ध्येयासक्तीने त्यांनी त्या सरस्वती बाईंना घेऊन ते सध्या हरिकिसनदास हॉस्पिटल जेथे आहे ना त्यावेळेचं ते तिकडे अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ असलेलं एक चित्रपटगृह होतं तिथे गेले. आणि तो दिवस होता डिसेंबर 1911 नाताळचा शनिवारचा दिवस. तेव्हा त्या दिवशी युरोपियन आणि ख्रिश्चन प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. दिव्यांच्या लखलखाटात आणि ब्रँडच्या सुरात पहिल्या वर्गाची दोन तिकीटं काढून तंबूत त्यांनी प्रवेश केला. त्यांना त्यावेळेला ना दाखवण्यात येणारे चित्रपट हे पूर्ण लांबीचे कधीच नसत, अगदी छोटेखानी असत. एक संपला का दुसरा. खास नाताळनिमित्त द क्राइस्ट हा चित्रपट दाखवण्यात आला होता. त्यात ख्रिस्ताचा जन्म, त्याचा छळ, क्रुसावर चढून करण्यात आलेला त्याचा अंत असे अनेक भाग त्यात होते. सिनेमा पाहताना ख्रिश्चन आणि युरोपियन प्रेक्षक ख्रिस्तावरील अपरंपार भक्तीमुळे धाय धाय मोकळून रडत होते. पण दादासाहेब वेगळ्याच विचारात होते. त्यांना पडद्यावरती ख्रिस्ताच्या जागी राम आणि कृष्ण दिसू लागले. ख्रिस्त मेरीच्या जागी श्रीकृष्ण यशोदा. आणि त्याकरता त्यांनी ABC गाईड टू सिनेमा ह्या चित्रपट विषयाची प्राथमिक माहिती देणारे एक पुस्तक घेतलं आणि त्याचं पारायणच करायला सुरुवात केली. मुंबईत लागणारा प्रत्येक चित्रपट ते पाहू लागले आणि त्यांचा ध्यास तोच आणि तोच विचार त्यांच्या मनात घुळू लागला. पण या साऱ्याचा परिणाम असा झाला की त्यांची तब्येत बिघडली. त्याच वेळेला त्या परिसरात धोबी तलाव येथे असलेल्या नाडकर्णी आणि कंपनीनी त्यांना मदत केली. त्यांची वर्तणूक, धंद्यावरील त्यांची अपरंपार भक्ती आणि प्रेम, चिकाटी आणि निर्व्यसनीपणा पाहून त्यांनी त्यावेळेला दादासाहेबांना कॅमेराची मशिनरी विकत घेण्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत केली. इंग्लंडच्या 2 महिन्यांच्या वास्तव्यात दादासाहेबांनी कॅमेरा, मशिनरी आणि कच्ची फिल्म इत्यादी वस्तूंची ऑर्डर दिली. तेथील चित्रपटांच्या प्रगतीचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने दादासाहेबांनी बरेच चित्रपट तिथे पाहिले. त्यातील एक होता डॉटर ऑफ भारत. रमाबाईंना दाढी, फर कॅप, बूट, लेंगा आणि त्याचवेळी डोक्यावर पदर असा धेडगुजरी पेहराव दाखवला होता. लंडनमधील सेलिंग कॉर्पोरेशनने तयार केलेला हा डॉटर ऑफ भारत हा चित्रपट त्यांनी पाहिला आणि त्यांना प्रचंड चीड आली. तळपायाची आगच मस्तकाला गेली. हा चित्रपट म्हणजे भारताची शुद्ध विटंबनाच आहे. भारतीय जीवनाचं धादांत खोटं प्रदर्शन त्यात केलं आहे असं त्यांनी लंडनच्या बायोस्कोप विकलीच्या संपादकांना केबर्न यांना ठणकावून सांगितलं. आणि लंडनला पुन्हा जायचं
ते निर्माता म्हणूनच जायचं असा ठाम निश्चय त्यांनी केला. आणि भारतीयांचे खरेखुरे जीवन दर्शवलंच पाहिजे असा विडा जणू त्यांनी उचलला आणि तो खराही करून दाखवला. पुढे पहिल्या महायुद्धानंतर बायोस्कोप विकली बंद पडला आणि डॉटर ऑफ भारत हा चित्रपट पुरातत्व संग्रहामध्ये जमा झाला. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सारी गगने दीर्घतीच्या त्या किंकाळीने दीर्घतीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज आणून अशी तुतारी द्या मज आणून अशी तुतारी द्या मज आणून. त्यांना लंडनमधील लोकांना हे सिद्ध करून दाखवायचं होतं की योग्य स्टुडिओ आणि तंत्रज्ञ नसलेले हे भारतीय इतके नवीन आणि अननुभवी आहेत, तरी ज्यांना सिनेमा ह्या शब्दाच्या स्पेलिंगबद्दलही ते अनभिज्ञ आहेत, पण तरीसुद्धा अशा अदिम परिस्थितीत काम करणारा भारतीय देखील चित्रपट बनवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्या काळी राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती आणि प्रमोशन कसं काय केलं त्यात आपण जरा जाणून घेऊया. भारतीय स्त्रियांना, मध्यमवर्गीयांना व सर्वसामान्य प्रेक्षकांना चटकन अपील होतील अशा महाभारतातील सावित्री आणि हरिश्चंद्र या दोन कथा त्यांनी निवडून काढल्या. मराठी नाटकं पाहायला झुंडीच्या झुंडी येतात हे त्यांच्या चाणाक्ष नजरेनं चटकन हेरलं होतं. पहिल्या चित्रपटासाठी हरिश्चंद्राची निवड केली, त्यानंतर सिनेरिओ लिहून सेटिंग्स तंत्र यंत्रसामुग्री त्याची जोडणी परफोरेशनचे म्हणजे फिल्मला दोन्ही बाजूंनी छिद्र पाडण्याचे काम सुरू झाले. आता त्यांची दूरदृष्टी आणि नियोजन बघा. एकदम हरिश्चंद्राला हात घालण्याऐवजी अंदाज येण्यासाठी व भांडवल मिळवण्यासाठी त्याने एक छोटेखानी चित्रपट तयार करण्याचं ठरवलं. त्यासाठी एका कुंडीत वाटाण्याचं बी पेरलं. आदी बीज एकले आदी बीज एकले आदी बीज एकले बीज अंकुरले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आधी बीज एकले आधी बीज एकले एका बीजा पोटी एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने फळे कोटी जन्म घेती सुमने फळे कोटी जन्म घेती सुमने फळे आदी बीज एकले आदी बीज एकले आदी बीज एकले. त्यासाठी त्यांनी जे कुंडीत बी पेरलं होतं त्याची दर तासांनी त्या कुंडीतील त्या कुंडीची फिल्म घेऊन वाटाण्याच्या बीचे संपूर्ण वेलीत रूपांतर होईपर्यंत एका रोपट्याची वाढ हा चित्रपटही तयार केला. तब्बल 1.25 महिना खर्च करावा लागला, पण जो लघुपट तयार झाला तो अवघ्या 1 मिनिटाचा. जेव्हा ही दृश्य पडद्यावर झळकली तेव्हा दादासाहेबांना आपली कठोर तपश्चर्या अगदी फळाला आल्याचा
आनंद झाला आणि त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास दुणावलाच की हो. आनंदासे डोही आनंद तरंग, आनंदासे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि मग मोठ्या उत्साहाने त्यांनी हरिश्चंद्र चित्रपटाची तयारी सुरू केली. पेंटर, सुतार, कलाकारांची निवड सुरू झाली. कथा, कला, रंगभूषा, फोटोग्राफी, एडिटिंग, प्रोसेसिंग व दिग्दर्शनाची जबाबदारी दादासाहेब फाळके यांनी स्वतःवर घेतली. जाहिरात केली गेली. नाट्यक्षेत्रातील जाणकार प्राध्यापक शंकर मोरेश्वर रानडे यांच्याकडून त्यांनी रंगभूमीचे मूलभूत शिक्षण घेतलं. अभिनय शिक्षणासाठी मुद्राभिनय कसा असावा हे नवकलावंतांना कळावं म्हणून परदेशातील कलाकारांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा असलेली चित्र त्यांनी आपल्या स्टुडिओत आणून मुद्दामून लावून ठेवली. जेव्हा पुरुष नट स्त्रियांची कामे करीत तेव्हा स्त्री सुलभ हावभाव उतरत नसत, मग दादासाहेब काय करायचे? तर ते स्वतः साडी नेसून अभिनयाचे धडे द्यायचे. चित्रपट तयार व्हायला 8 महिने लागले आणि चित्रपटाची लांबी मात्र अवघी 3700 फूट. अशा तऱ्हेने अनंत अडचणींना तोंड देत हा 40 मिनिटाचा एक मुखचित्रपट 3 मे 1913 रोजी गिरगाव येथील करोनेशन सिनेमॅट सिनेमा आणि व्हरायटी हॉलमध्ये प्रदर्शित झाला. राजा हरिश्चंद्र फिल्मचे पहिले 5 शोज फक्त 85 लोकांनी आणि विशेषतः फक्त ब्रिटिशांनीच पाहिले. फिल्मच्या प्रमोशनसाठी प्रसिद्धीसाठी जाहिरात करणं त्यांना आवश्यक वाटू लागले. म्हणूनच जाहिराती, पत्रके, लोकांसमोर फिल्ममधल्या दृश्यांची पथनाट्य सादरी केली गेली आणि मराठी, गुजराती, इंग्रजी वर्तमानपत्रामधून परीक्षणाचा सपाटा त्यांनी चालवला. त्यात राजा हरिश्चंद्राची भूमिका केली होती दत्तात्रय दामोदर दापके यांनी. ह्या चित्रपटाने त्यांना अमाप कीर्ती मिळवून दिली. नवलवर्तले गे माये उजळला प्रकाशू, मनाची ए अंधाराचा होतसे विनाशू. नवलवर्तले गे माये उजळला प्रकाशू, मनाची ए अंधाराचा होतसे विनाशू. मनाची ए अंधाराचा होतसे विनाशू. राजा हरिश्चंद्र प्रदर्शित होण्यापूर्वी म्हणजेच 1913 पूर्वी भारतात काही चित्रपट निर्मितीचे प्रयत्नही झाले होते. 1902 स्लाइड्स तयार करून त्या पुढे सरकवत न्यायचा प्रयत्न पटवर्धन पितापुत्रांनी केला होता. त्यानंतर 1905 सुमाराला हिरालाल सेन यांनी अलीबाबा तर चित्रपट प्रदर्शक, वितरक आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध असलेल्या मादन यांनी बिल्वमंगल हा चित्रपट तयार केला होता. पण ज्योतिष सरकारने त्यांचं आर्थिक सहाय्य थांबवल्यामुळे हा चित्रपट अर्धवटच राहिला, पूर्ण होऊ शकला नाही. झालेले चित्रण डब्यातच पडून राहिले
आणि हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. 1906 आणि 1907 मध्ये गिरगावातील श्रीपाद संगीत नाटक मंडळींनी चलत चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला, पण चित्रपट काढण्यासाठी अत्यावश्यक असलेले तंत्रज्ञान तसेच भांडवल यांचा अभाव असल्यामुळे चित्रपट काही पूर्ण झाला नाही आणि प्रदर्शितही झाला नाही. परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भीमिकाठी, उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. 1912 रोजी दादासाहेब तोरणे यांचा पुंडलिक हा चित्रपट सँडर्स रोड येथील कॉरोनेशन थिएटरमध्ये झळकला होता. चित्रपट झळकला तरी पण वितरण व्यवस्था नसल्याने त्या काळी हा चित्रपट फक्त मुंबईतच दाखवला गेला, त्याला हवी तेवढी प्रसिद्धीही दिली गेली नाही. या चित्रपटाचे तंत्र नव्हते तर नाटकाचे सरळ सरळ चित्रण होते, विशेष उल्लेखनीय असं काहीच नव्हतं. तंत्रज्ञ परदेशी, तसेच प्रक्रिया आणि प्रिंटिंग लंडनहून करून आणले होते, त्यामुळे हा चित्रपट अस्सल भारतीय चित्रपट बनू शकला नाही. या सर्व बाबींमुळे मालवणचे दादासाहेब तोरणे यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकत्वाचा मान मिळाला नाही आणि लवकरच तो पुंडलिक चित्रपट विस्मृतही गेला. आणखीन एक प्रयत्न म्हणजे करंदीकर, पाटणकर आणि दिवेकर या तिघांनी मिळून 1912 साली केला. चित्रपटासाठी सावित्री हा पौराणिक विषय निवडला होता, परंतु त्यात काही बऱ्याच तांत्रिक चुका राहिल्या आणि फिल्म प्रोसेसिंगमध्ये अनेक घोटाळे झाले. सर्व खर्च वाया गेला आणि चित्रपट मात्र प्रदर्शित होऊ शकला नाही. असे चित्रपट करण्याचे प्रयत्न त्या काळी भारतात सुद्धा केले गेले, परंतु अनेक चित्रपट बाल्यावस्थेत होते आणि काही तयार होत असताना भांडवलाअभावी रखडले तर काही वितरितच होऊ शकले नाहीत. काही चित्रपट परदेशातून तंत्रज्ञान वापरून तयार केले होते, काही चित्रपट पूर्ण लांबीचे नसून काही फक्त मिनिटांचेच होते, पण सर्व मुखपटांचा विचार करताना चित्रपटाच्या मूलभूत कसोटीवर फक्त दादासाहेबांचा पहिला मुखपट उतरत असल्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. राजा हरिश्चंद्र 100% स्वदेशी होता. संपूर्ण जीवन भारतीय चित्रपटासाठी वाहून घेणाऱ्या दादासाहेबांना चित्रपटसृष्टीचा आद्यजनक म्हणून संबोधित करण्यात आलं. मनसुद्ध तुझा गोस्त आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझा गोस्त आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा भी कोणाची. तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा भी कोणाची. मनसुद्ध तुझं गोस्त आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची.
तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कोणाची परवा बी कोणाची। 1913 राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर 2 जानेवारी 1914 रोजी मुंबईच्या ऑलिम्पिया थिएटरमध्ये मोहिनी भस्मासूर हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला, तर 6 जून 1914 रोजी सत्यवान सावित्री हा तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला। 2.5 वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर 19 सप्टेंबर 1917 रोजी लंकादहन प्रदर्शित झाला। ज्या फाळके फिल्म्सच्या राजा हरिश्चंद्रनी मूकपटाचा पाया रोवला ना, त्याच संस्थेनी लंकादहनानी कळस रचला। त्या काळात 3 लाख रुपये उत्पन्न मिळालं। लंकादहनाची तिकीटं विकून गोळा झालेला गल्ला म्हणजे त्यावेळची चिल्लर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अक्षरशः बैलगाडीची व्यवस्था करावी लागली आणि तीही अगदी पोलीस बंदोबस्तात, 5 बैलगाड्या। तर 24 ऑगस्ट 1918 गोकुळाष्टमीचा दिवस होता, मुंबईच्या मॅजेस्टिक थिएटरमध्ये कृष्णजन्म प्रदर्शित झाला। हले हानंदा खरी पाळणा, हले हानंदा खरी पाळणा, त्यात देखणा गोजिरवाणा, त्यात देखणा गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा, नंदा खरी पाळणा, हले हा नंदा खरी पाळणा, हले हा नंदा खरी पाळणा। 3 मे 1919 रोजी त्यांच्या मुलीची मंदाकिनी फाळकेची बाल कलाकार म्हणून श्रीकृष्णाची प्रमुख भूमिका असलेला कालिया मर्दन प्रदर्शन होऊन प्रचंड गाजला। त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट गंगावतरण हा एकमेव बोलपट 6 ऑगस्ट 1937 रोजी मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। हा चित्रपट मराठी आणि हिंदी 1937 साली बरं का दोन्ही भाषेत होता। 12,778 फूट लांबीचा हा बोलपट आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ट्रिक सीन्स। या चित्रपटासाठी दादासाहेबांनी 17 गाणी लिहिली होती। पर्जन्याचा थेंब नसे प्रभो, सारा वृक्ष जसा, शरण मी तुझ्या पदी, ही त्यातली गाणी त्या काळी अतिशय परिणामकारक ठरली होती। अशा तऱ्हेने अनेक संकटांवर मात करून सातत्याने 24 वर्ष ते चित्रपट निर्माण करीतच राहिले। त्यातील ऐकूया पर्जन्याचा थेंब नसे प्रभू। नारायण पर्जन्याचा थेंब नसे प्रभू, ओइल कैसी गति न कळे। नारायण यज्ञ याग तर्पण कैसे आच मनासी जलन। नारायण दे जीवन आम्हा प्रभु, दे जीवन। नारायण प्रभु दे जीवन। नारायण शुष्क जाहले तलाव नाले, शुष्क जाहले तलाव नाले, गेल्या सुकुनी वृक्ष लता, दुष्काळाने आपसरीता, धाय मोकली ही जनता। नारायण दे जीवन आम्हा प्रभु, दे जीवन। जीवन आम्हा प्रभु दे जीवन। नारायण नारायण। दादासाहेब फाळके यांनी
एकूण 95 चित्रपट आणि 27 लघुपट दिग्दर्शित केले. काही चित्रपटांचे प्रत्यक्ष वितरण दादासाहेबांनी सिंगापूर, रंगून, झांझीबार तसेच अन्य भागात केले. 14 मार्च 1931 रोजी भारतात इम्पेरियलच्या अग्रेसर इराजी यांचा अलम आराने हिंदी बोलपट युगाला प्रारंभ झाला आणि त्यानंतर काहीच वर्ष म्हणजे काहीच वर्षांनी किंवा वर्षभरातच आपण म्हणू की एका फिल्म कंपनीने पुढे केले, आपण ओळखालच त्याची धून ऐकून. आपल्या सर्वांना परिचित असलेले प्रभात फिल्म कंपनीचं 6 फेब्रुवारी 1932 रोजी अयोध्येचा राजा हा मराठीतून पहिला बोलपट प्रदर्शित केला गेला. बाळा झोप येईना का, झोप येईना का, झोप येईना का, झोप येईना. चैन पडेना बाळा, चैन पडेना बाळा, झोप येईना बाळा, झोप येईना का, झोप येईना. आपल्या सगळ्यांचं परिचित असलेलं हे गाणं होतं आणि त्यानंतर सगळ्या बोलपटांना सुरुवात झाली. दादासाहेब फाळके 3 वेळा परदेशात जाऊन आले होते आणि सिनेमासारख्या झगमगत्या दुनियेत असूनही, व्यवसायात असूनसुद्धा, मद्य तर सोडाच, सिगरेटही त्यांनी कधी ओढली नाही, पण एवढंच काय तर सुपारीच्या खांडाचं व्यसनही त्यांना नव्हतं. चित्रपट धंद्याप्रमाणे रंगभूमीविषयी दादासाहेबांना आपुलकी वाटत असे. मराठी नाट्यसृष्टीवर टीका करणारी रंगभूमी असं नाटक, या नावाचं नाटक त्यांनी लिहिलं होतं. कलाकार एकदा भांडवलदाराच्या ताब्यात गेला की कलेचा कसा अंत होतो, तसंच रंगभूमीच्या उणीवा, समस्या दादासाहेबांना या नाटकाच्याद्वारे दाखवायच्या होत्या. यावर त्यांनी या नाटकातून उपहासगर्भ भाषेत प्रकाश टाकला आहे. 1922 साली या नाटकाचे काही प्रयोग मुंबई पुण्यात झाले, परंतु हे नाटक बरंच मोठं असल्यामुळे पहाटे 5 पर्यंत याचा प्रयोग चालत असे. या नाटकातला नायक संगीतराव हा दादासाहेबांनी स्वतःवरच बेतला आहे असा उल्लेख आढळतो. दुर्दैवाने या नाटकाला काही प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा लाभला नाही आणि हे नाटक बंदच पडलं. या नाटकात त्यांनी प्रसंगानुरूप साधी सुधी गीतरचना केलेली आहे. एकंदर 12 गीतं आहेत, त्याच्यातलं एक गीत आपण बघूया. कोण भयंकर अरे बापरे, स्मृती होता मज भरे कापरे, मार्केटातून घरी निघालो गात गात रस्त्यात चाललो, एके हाती सुंदर भाजी, मिरच्या कोथिंबरती ताजी, दुसरे हाती सखे हरभरा बहुत कोवळा दिसे गोजिरा, घेऊन डुल्लत घरी निघालो पांजर पोळा नजिक पातलो. इतक्या मध्ये दैव उलटले नाक्यावरती पोळ भेटले, हिरवी कवळी झुडी पाहुनी सुटले त्यांच्या तोंडा पाणी, एकाने मज दिली हुंदडी,
एकाने मज दिली हुंदडी लोळविले भू वरी तातडी हात लचकला अंग ठेचले चिखल धूळ सर्वांग माखले जुड्या घेऊनी पोळ पळाले जीव वाचला हेच मिळाले परी दुखते हे अजूनी अंग परी दुखते हे अजूनी अंग सखे आई सखे आई ग 17 मे 1917 या दिवशी लोकमान्य टिळकांना दादासाहेबांनी आपल्या राहत्या घरी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांना त्यांनी आपल्या सिनेमाच्या कारखान्याविषयीचं कळकळीचं निवेदन केलं. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी त्यांना जरूर काही आर्थिक मदत केली. केसरी आणि संदेश या वृत्तपत्रातल्या आवाहनांमुळे मिळालेल्या निधीतूनच लंका दहन हा मूक चित्रपट निर्माण होऊ शकला. 1913 ते 1937 या 24 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत चित्रपटसृष्टीत जे जे काही कटुभव त्यांना आले कटु अनुभव आणि त्या वातावरणाचा त्यांना अतिशय उपयोग आला आणि मग ते या साऱ्यापासून दूर साताऱ्याजवळ कोरेगाव या छोट्या खेडेगावात राहायला गेले. तेथे नारायण हरी आपटे यांच्या घरातच त्यांनी मुक्काम ठोकला. व्ही शांताराम यांना दादासाहेबांविषयी नितांत आदर होता. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ त्यांना मिळत असे ना तेव्हा ते दादासाहेबांचे चित्रपट पाहत असत. दादासाहेबांकडून त्यांना सतत प्रेरणा मिळत होती. जेव्हा त्यांना दादासाहेबांची हालाखीची परिस्थिती समजली तेव्हा शांताराम बापूंनी प्रभात फिल्म कंपनीतून फाळके कुटुंबाला आर्थिक मदत सुरू केली. 1942 ला दादासाहेब हिंद सिने जनकाश्रम असं कल्पकतेनं नाव ठेवलेल्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेले. पण दुर्दैवाने वर्षभरातच मधुमेहाच्या आजारांनी त्यांना गाठलं, अगदी पछाडलं. त्यांना स्मृतिभ्रंश झाला. 16 फेब्रुवारी 1944 ला वयाच्या 74व्या वर्षी नाशिकमधल्या स्वतःच्या घरातच दादासाहेबांची प्राणज्योत मालवली. एका खडतर जीवनयात्रेचा समाप्ती झाली. मास्टर ऑफ ट्रिक्स अर्थात दादासाहेब फाळके. अनेक जाणकार लोक दादासाहेबांचा उल्लेख मास्टर ऑफ ट्रिक्स म्हणून असा करत आज अनेक चित्रपटात आपण मारुतीचे उड्डाण सरळ समांतर रेषेत बघतो. पण दादासाहेबांना हे कधीच मान्य नसे. त्यांच्या चित्रपटातील मारुती रामायणातील मारुतीप्रमाणे स्वैरपणे आकाशात उड्डाण करत असते. उड्डाण करता करता काही वेळा तो एकदम गरगर फिरे, उभ्या उभ्या आकाशात वर उडे, तितक्याच वेगाने आणि गतीने खालीही ये. 1917 च्या लंका दहन या चित्रपटातील मारुतीचे हे अभूतपूर्व उड्डाण आणि त्यात दादासाहेबांनी दाखवलेले कसब काही औरच. सेतुबंधन या चित्रपटात एका राक्षसाचे मुंडके धडापासून वेगळे होऊन ते पुन्हा धडाला येऊन चिकटत असे. मुंडके धडापासून वेगळे होऊन जाताना गाताना दिसे. त्याचवेळी त्या गाण्याच्या रिदमवर धडातून धूर बाहेर पडत असे. असा अभूतपूर्व चमत्कार प्रेक्षकांना पाहावयास मिळे. या साऱ्या चमत्कारात कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नसे, त्यामुळे प्रेक्षकांची मती गुंग होऊन जात असे. आज चित्रपटाच्या परिभाषेत आपण ज्यांना सिम्बॉलिक म्हणतो तसे सिम्बॉलिक चमत्कार त्यावेळच्या त्यांच्या चित्रपटात पाहावयास मिळत असत. रावणाच्या पापाचा घडा भरला आहे, त्याचे प्रत्येक पाप त्याला भेडसावत आहे.
ही कल्पना रजतपटावर साकार करण्यासाठी एका राक्षसाच्या हातातून रावणाच्या पापाचा एक एक राक्षस बाहेर पडत असे. असा चमत्कार दाखवून 100 राक्षसांची एक घसरण रावणाच्या पापाच्या रूपाने दादासाहेबांनी रजतपटावर उभी केली. चमत्काराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा होता. आज चित्रपट तंत्र बदलले आहे. ट्रिक फोटोग्राफीसाठी स्वतंत्र आणि अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. पण त्यांच्या काळात होता फक्त एक कॅमेरा. या कॅमेऱ्याच्या साह्याने ट्रापेज वन टन वन पिक्चर करून ते अनेक चमत्कार करून दाखवत असत. चित्रपटातील एका प्रसंगासाठी दादासाहेबांना कमळाचं फूल हवं होतं, पण तो सीझन कमळाच्या फुलाचा नव्हता, त्यामुळे ते अडून मात्र बसले नाहीत. त्यांनी सरळ सरळ एक कांदा घेतला, मोठ्या कौशल्याने कापला, त्याला कमळाच्या फुलाचा आकार दिला आणि चित्रपटात कमळाचे फूल म्हणून या कांद्याच्या फुलाचा वापर केला. हे कमळाचं फूल इतकं हुबेहूब जमलं होतं की हे कमळाचं फूल नसून कांदा आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात सुद्धा आलं नाही. आता आणखीन असाच एक प्रसंग. 100 कौरव व 5 पांडव मिळून 105 लोकांच्या जेवणाची पंगत दाखवायची होती. एवढ्या पंक्तीत प्रत्येकाच्या ताटात खरा लाडू दाखवणं ही खर्चाचीच गोष्ट होती. पण दादासाहेबांनी त्यावरही एक तोड शोधून काढली. अहो, खऱ्या खुऱ्या लाडवाऐवजी भुश्याचे लाडू त्यांनी ह्या प्रसंगासाठी खास तयार करून घेतले. कॅमेऱ्याच्या अगदी समीप येणाऱ्या 10-12 मंडळींची ताटं सोडून बाकी साऱ्यांच्या ताटात हे खोटे भुश्याचे लाडू त्यांनी वाढले. पाहणाऱ्याला ते खरेखरेच लाडू वाटले. एकदा तर लाडवाच्या ऐवजी त्यांनी काही कवट आणि त्या कवठावर बुंदींच्या कळ्यांप्रमाणे चक्क चिखलाच्या कळ्या तयार करून इतक्या बेमालूनपणे चिकटवल्या की पडद्यावर खऱ्या खुऱ्या बुंदीच्या लाडवांचा आभासच निर्माण झाला. कालिया मर्दन या चित्रपटातही त्यांनी निर्माण केलेला कालिया अक्षरशः भुश्याचा होता, पण पाहणारे लोक खराखुरा खालिया समजून अगदी चळचळ कापत. त्यावेळच्या मुंबईच्या इम्पिरियल म्हणजेच आताच्या ज्योती स्टुडिओत सेतुबंधन चित्रपटासाठी दादासाहेबांनी वाळूच्या व हिटरच्या साह्याने स्टुडिओतच नकली धबधब्याचा आभास निर्माण केला होता. नकली धबधब्याच्या पाण्याला खऱ्या खुऱ्या धबधब्याच्या पाण्याचा फेस आणला होता. फीचर्सचा उपयोग करून धबधब्याच्या पाण्याला खळखळाटाच्या आवाजाचा अचूक इफेक्ट निर्माण केला होता. अनेक प्रसंगाच्या वेळी ते नेहमी कल्पकता वापरून सीन उभा करीत असत. प्रेक्षक जेव्हा ते सीन्स पाहत असत तेव्हा एकतर त्यांना खूप आश्चर्य वाटायचे व नवीन अनुभव मिळाल्याचा आनंदही होत असे. असे हे अनेक चमत्कार पाहिल्यानंतर त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेचे व कल्पनाशक्तीचे कोणालाही कौतुकच वाटते. त्यामुळेच दादासाहेब मास्टर ऑफ ट्रिक्स म्हणूनच ओळखले जात असत. दादासाहेबांच्या जीवनातल्या काही विशेष बाबी अतिशय उल्लेखनीय आहेत. 1917 साली भारतीय चित्रपट या शीर्षकाखाली नवयुग मासिकात त्यांचे काही अभ्यासपूर्ण असे लेख प्रसिद्ध झाले होते. दादासाहेबांनी सुवर्णमाला हे मराठी आणि गुजराती कलातून सजावट केलेलं सचित्र मासिकही सुरू केलं होतं. 18 जुलै 1926 रोजी कोल्हापूरच्या नाट्यसंमेलनाचे दादासाहेब अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. तसंच त्याच वर्षी त्यांच्या बुद्धदेव या चित्रपटाला जपानी भाषेतील सबटायटल्स जोडून टोकियोत त्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं. हे खरंच मोठं काम आहे.
आणि मोठं भाग्याचंही त्यांच्या दृष्टीने. 1927 सुमारास भारतात त्या काळात त्यांचा करिश्मा इतका वाढला की आद्य मौजकार कैलासवासी अनंतहरी गद्रे दादासाहेबांचा उल्लेख सिनेमाचार्य म्हणून करू लागले. 1 मे 1939 रोजी भारतीय चित्रपट व्यवसायाचा रौप्य महोत्सव मुंबईत मोठ्या थाटामाटात साजरा झाला, त्यावेळी दादासाहेब प्रमुख पाहुणे होते. तर 23 जुलै 1940 या दिवशी दीपाली साप्ताहिकातर्फे दादासाहेबांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. 1960 रसरंगतर्फे फाळके गौरवचिन्ह पुरस्कार सुरू झाला आहे. तर 30 एप्रिल 1971 साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या बहुमानार्थ भारत सरकारने त्यांच्या नावाचं एक टपाल तिकीटही जारी केलेलं आहे. दादर पूर्व भागात एका रस्त्याचं दादासाहेब फाळके मार्ग असं नामकरणही आपल्याला केलेलं आढळतं. दादासाहेब फाळके उद्यान स्मारक. नाशिक मुंबई महामार्गावर पांडव लेण्यांच्या पायथ्याशी वसलेल्या 2 एकरच्या उद्यानातल्या जागेत दादासाहेब फाळके स्मारक आहे. त्यांच्या समाधीस्थळावर एक सुंदर कायमस्वरूपी असा घुमट बांधण्यात आला असून त्याला दादासाहेब फाळके स्मारक असं म्हणतात. यामध्ये ध्यानस्थानाचं ठिकाण, कॉन्फरन्स हॉल आणि दिवंगत दादासाहेब फाळके यांचे कार्य दर्शवणारे प्रदर्शन केंद्रही आहे. इथे बागेत आकर्षक संगीतमय संगीतावर नाचणारी कारंजी असून मुक्त रंगमंचाचीही सोय आहे. या स्मारकाची निर्मिती 1999 ते 2000 सुमारास करण्यात आली होती, परंतु देखभाल आणि दुरुस्तीचा अभाव असल्यामुळे या स्मारकाला आज अवकळा थोडी प्राप्त झाली आहे. खाजगीकरणातून हे स्मारक आता लवकरच काढ टाकणार असून नवीन रूप आपणास लवकरच पाहायला मिळणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आकर्षणाची आवडती जागा म्हणजे मुंबईतील फिल्म सिटी. मुंबई उपनगराच्या परिसरातील गोरेगाव पूर्व येथे आहे. व्ही शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही फिल्म सिटी उभारण्यात आली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1977 साली फिल्म सिटीचे उद्घाटन झाले होते. कायमस्वरूपाचे तुरुंग, कोर्ट, देवालय, तळी, पर्वते, कारंजी, बागा आणि मुद्दाम निर्माण केलेले धबधबेसुद्धा येथे आहेत. पडद्यामागच्या चंदेरी दुनियेचं येथे दर्शन घडतं. संपूर्ण फिल्म सिटी एकूण 520 एकर क्षेत्रामध्ये पसरली आहे. त्यात 16 वातानुकूलित इनडोअर स्टुडिओज आहेत तर 42 आउटडोअर लोकेशन्स आहेत. आणि इथे आजपर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त चित्रपटांव्यतिरिक्त मालिका, टेलिव्हिजन शो आणि जाहिराती यांचंही चित्रीकरण केले जाते. भारतीय वंशाचा पहिला पूर्ण लांबीचा मोशन चित्रपट तयार केलेल्या दादासाहेब फाळके यांना सिनेमाचे प्रणेते मानले जाते. आणि म्हणूनच 2021 दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ मुंबई फिल्म सिटीचे दादासाहेब फाळके चित्रनगरी असं नामकरण करण्यात आलं. आणि आता लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयींचा सुविधांचा अभ्यास करून फिल्म सिटी म्हणजे अर्थात चित्रनगरीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार. भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत आणि तंत्रज्ञ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत शासनातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. पुरस्कार प्राप्त होणाऱ्या व्यक्तींचा भारतीय चित्रपटाच्या वाढीसाठी
चित्रपटाच्या विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानही केला जातो. या पुरस्कारामध्ये सुवर्णकमळ पदक, शाल आणि रोख मानधन 10,00,000 रुपये असा समावेश असतो. दादासाहेब फाळके यांनी 1913 साली भारतातील पहिला पूर्ण लांबीचा राजा हरिश्चंद्र दिग्दर्शित केला होता आणि म्हणून त्यांच्याच नावाने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच 1969 पासून हा पुरस्कार दिला जातो. भारतीय सिनेमाची फर्स्ट लेडी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री देविका राणी ही 1969 सालच्या पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली होती आणि देविका राणीबरोबर अशोक कुमारनी गायलेलं मैं बन की चिडिया बन बन हे गाणं आता आपण ऐकूया आणि अशोक कुमारनासुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. मैं बन की चिड़िया बन के बन बन डोलू रे, मैं बन की चिड़िया बन के बन बन बोलू रे, मैं बन का पंछी बन के बन बन डोलू रे, मैं बन की चिड़िया बन के बन बन बोलू रे, बन बन बोलू रे, बन बन बोलू रे. अभिनेता पृथ्वीराज कपूर 1971 तर अभिनेता विनोद खन्ना 2017 यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. त्याचबरोबर सुलोचना, सोहराब मोदी, दुर्गाबाई खोटे, नौशाद, सत्यजित रे, चित्रपती व्ही शांताराम, शोमॅन राज कपूर, भालजी पेंढारकर, एव्हरग्रीन चॉकलेट हिरो देवानंद, गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, मृणाल सेन, सदिका महानायक अमिताभ बच्चन, नृत्यांगना आशा पारेख, दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत अशा एकूण 51 दिग्गज व्यक्तींना 2022 पर्यंत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्यांना फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या चित्रपती व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या नवरंग चित्रपटातील पार्श्वगायिका आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले युगलगीत आधा है चंद्रमा आता आपण ऐकूया. आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा पिया, आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा. पिया आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा. आधी छलके नयन, आधी ढलके नयन, आधी पलकों में भी है बरसात आधी. आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा. आता हरिश्चंद्राची फॅक्टरीविषयी. हरिश्चंद्र राजाला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता, दुःखही सहन करावं लागलं होतं. त्यात त्याने आपलं राज्य गमावलं, संपत्तीही गमावली आणि त्याला स्वतःला जंगलात राहावं लागलं. आपली पत्नी तारामती आणि त्याचा मुलगा रोहिदास यांनासुद्धा विकावं लागलं. सरते शेवटी दुसरा कुठचाच पर्याय नाही तेव्हा स्वतःला स्मशानभूमीच्या रखवालदाराला म्हणजे चांडाळाला विकावं लागलं होतं.
तरीही राजा हरिश्चंद्र सत्यवादीच राहिला. दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा 1913 साली पहिला मूकपट काढला होता आणि आता त्यांच्या चरित्रावर आधारित 2009 साली हरिश्चंद्राची फॅक्टरी या नावाचा चित्रपट परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेला आहे. मला वाटतं आपल्या बहुतेक सगळ्यांनी बघितला असेल. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांची धडपड त्याने अत्यंत उत्तम रीतीने चितारली आहे. यानंतर दादासाहेबांना जरी दृष्ट लागण्यासारखं लौकिक यश मिळालं तरी आर्थिक यशाला मात्र ते कायमचे पारखेच राहिले. दादासाहेब फाळक्यांच्या चित्रपटसृष्टी उभारण्याच्या अजोड अलौकिक कार्याची तुलना ही फ्रान्सचे नुमिया बंधू जॉर्ज मेलिये, जर्मनीचा जॉर्ज वेग्नर, रॉबर्ट विन, डेव्हिड ब्रिटनचे डेव्हिड नेमलिंग, अमेरिकेचे एडविन पोर्टर, डेव्हिड ग्रेट या जागतिक चित्रपटसृष्टीतील युगपुरुषांच्या मालिकेत दादासाहेबांचं नाव आणि त्यांना मानाचं स्थान दिलं जातं. पारतंत्र्याच्या काळात साधनसामग्रीचा संधीचा अभाव असताना सिनेक्षेत्राचा पाया घालणे आणि अविरत प्रयत्नांनी त्याचा विकास घडवणे, पराभवांशी झुंज देत अखेरीस यशस्वी होणे हा अतुलनीय पराक्रम त्यांनी केला, जो भारतीयांना कधीच आपण कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या पराक्रमाची तुलना ही चार्ली चॅपलिनसारख्या अत्यंत महान ऐतिहासिक कार्य केलेल्या सिनेमा निर्मात्याशी होऊ शकते. म्हणूनच अशा मान्यता पावलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या या जनकाबद्दल आम्हाला म्हणावं असं वाटतं. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. स्मिते जयांची चैतन्य फुले, शब्द जयांचे नवदीप कळे. स्मिते जयांची चैतन्य फुले, शब्द जयांचे नवदीप कळे. कृतीत जांच्या भविष्य उजळे, कृतीत जांच्या भविष्य उजळे, प्रेम विवेकी जे खुलती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. मला असं वाटतं की कार्यक्रमाची सांगता करण्याआधी आपल्याकडे जे पाहुणे म्हणून आपल्या अगत्य निमंत्रणाने जे आलेले आहेत त्यांना चंद्रशेखर पुसाळकरांना आणि मालतीताईंना आम्ही बोलवतो जरा, आणि आमच्या अध्यक्षा, आणि त्यानंतर पसायदानांनी कार्यक्रमाची सांगता होईल. आपल्याला अल्पपहारी आहे त्यामुळे तुम्ही जागेवरच बसून राहा आणि मी चंद्रशेखर पुसाळकरांना दोन शब्द बोलायला देते आणि भाग्यशी ते वरती. खरोखर शब्द फुटत नाहीत, खूप गहीवरून आलं आहे. मला ही खात्री पटली आहे, हे फाळके आजोबा फक्त त्या फॅमिलीचे नाही आहेत, फाळके आजोबांची फॅमिली खूप मोठी आहे. आणि आज दिलासाने आम्हाला दिलासा दिला आहे. मी गोखले मॅडम आणि त्यांचे साथीदार खूपच सुंदर त्यांनी सादर केलं आहे. स्वप्नात पण मला वाटलं नव्हतं, मला असं वाटायचं मीच करतो आहे आज कुठेतरी माझ्या असं घमंड, पण खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण केलं आहे. आपल्या सगळ्यांचे खूप अभिनंदन आणि मला वाटतं आपण आणखीन इम्प्रोवाइज मी तुम्हाला सहाय्य करीन, त्याच्यात पर्सनल आठवणी पण आपण टाकू, वडील म्हणून त्यांना कसे वाटायचं हे आपण टाकू पुढे.
मी 2 आठवडे खूप सांगू शकतो, पण बरेच सिनियर सिटिझन आहेत ते, त्यांना लवकर घरी जायचं आहे मला माहीत नाही. पण आज मी खास करून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आज माझी बायको आणि माझी बहीण पण आली, त्यांची नात आणि हां तिची ओळख करून, माझी बायको नेहमीच माझ्या मागे असते प्रत्येक वेळी, ती आत्ता पुढे बसली आहे. आणि माझ्या आणि आज माझ्या आग्रहानं मी तिला मानसकन्या मानतो. आज प्रियांका, आज ही शूटिंग म्हणणं ही चित्रपट अभिनेत्री आलेली आहे दादासाहेबांच्या प्रेमामुळे. तिला जोरदार म्हणतो, 2 मिनटात लोकांना इथून नमस्कार कर. आणि शूटिंगचा वेळ काढून ती आली, ती म्हणाले आजोबांबद्दल मला पण आदर आहे. तर मला वाटतं नक्कीच हे तरुण पिढीच्या हे आपण ते हातात आहे. तर प्रियांका, सुप्रिया आणि मला बरं वाटलं की नवीन पिढी आता तू सगळ्यांना सांग कसं काय आजोबा आहेत. आणि मी एक आठवण सांगू शकतो तुम्हाला, आई आम्हाला म्हणजे लहानपणापासून मला असं कळायचं की आपले आजोबा आहे इतर आजोबांपेक्षा वेगळे आहेत इतर लोकांच्या, कारण त्याचं कुठेतरी नाव यायचं. मग आई एकदा पेपरमध्ये नाव आलं ना, तेव्हा काय टी व्ही नव्हते, तर आम्ही चाळीमध्ये राहायचो, पेपरमध्ये नाव आलं की पेपर फडवत लहान मुलीसारखी बागडायची, बघा माझ्या वडिलांचं नाव आलं माझ्या वडील, म्हणजे हे खूप अभिमान होतं. पण वडिलांची शिस्त आमच्यामध्ये ती बाळाला बघायची, वडील अत्यंत कडक आजोबा, तर प्रत्येक वेळी मला आपलं ती सांगायची, कॉलेजमध्ये आलो मी समजा तोडा झोपलो, अरे आजोबांच्या राज्यात तू पाहिजे होता, लहानपणी कधी कधी मला आजोबांचा राग आहे, आजोबांचा राग आहे का, हॅलो हां आजोबांचा मला राग यायचा तेव्हा, म्हणजे लहानपणी हे हा कोण आजोबा आहे की आपला प्रत्येक वेळी आपली आई त्यांचं उदाहरण देते. पण पुढे कळलं की हे फारच मोठा माणूस आहे आमचे आजोबा. आमचं भाग्य आहे की तिथे जन्मल्यावर आम्हाला प्रसिद्धी मिळाली, लोकांना नाव मिळायला 25-30 वर्ष त्याचं नशीबवर असतं, तुला माहिती नाव मिळायला फार कठीण असतं. आम्हाला जन्मताच ते मिळालं आहे, आपण म्हणत आणि आम्ही फेडू शकत नाही त्यांचं, तर आम्ही म्हटलं त्यांच्याविषयी आपण जास्तीत जास्त लोकांवर आम्ही वेबसाईट टॉक शो असं आम्ही जात असतो आणि आम्हाला प्रचंड प्रेम आदर मिळतं. जसं आता ही मुलगी माझ्या पाया पडली, असं मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठेही गेलो तर मला अक्षरशः पाया पडतात, जणू काय मी देऊ, पण मी हा नमस्कार माझ्या आजोबांनाच पोचवतो असं मी नेहमीच सांगतो, कारण त्याच्यावर माझा हक्क नाही आहे. आज मला जे काय मिळतं प्रेम आणि आजोबांमुळे. आणि मला वाटतं मी आई काय एक आठवण सांगायची आई की तू सांगते का, हिला खूप सांगायची माझ्यापेक्षा सुनेला, ते कशी व्यवस्थित होते ती चालय करायची. दादासाहेब फाळक्यांची मुलगी म्हणजे मालती फाळके त्या माझ्या सासूबाई, आणि त्या इतक्या म्हणजे त्या वडिलांच्या शिस्तीत तयार झाल्या असल्या कारणाने त्यांच्याकडून इतका व्यवस्थितपणा असायचा. आता आपण कसं पटकन आज बाहेर जायचं आहे, चला मला इस्त्री पाहिजे कपड्यांना, हे आपण लगेच लॉन्ड्रीत दिले नाही तर भैयाकडे दिले, त्या काय करायच्या, त्यांच्या साड्या ज्या असायच्या आहे अगदी घरगुती आठवण आहे. आणि ब्लाऊज हे नेहमी ते ह्याच्यामध्ये गादीच्या खाली कॉटवरती आणि मग ते घालून जायच्या त्या, म्हणजे असं ते त्यांचं हे होतं, त्यांना काही व्यवस्थितपणा अतिशय. भाजी निवडली की भाजीची जी देठं असतात पालेभाजीची ती देठं त्या वेगळी सरळ एक सरळ एका रेषेत लागलेली आणि पाला वेगळा घेतला तोडला असं नाही. तर एक त्यांनी मला आठवण सांगितली होती की एकदा गार्डन करायचं होतं त्यांना, तर त्यात गार्डनची जमीन कशी पाहिजे तर ती ते त्यांच्याकडून रोज ते लेवलिंग करून घेत असत. आणि मग ती जमीन जेव्हा लेवलमध्ये आली तेव्हा त्याच्यावर एक वॉटर बॉटल ठेवली, त्या वॉटर बॉटलमधलं पाणी हे एका लेवलमध्ये राहिलं पाहिजे, म्हणजे ते पाणी असं वर खाली राहता कामा नये. आणि ती शिस्त नंतर मला लागली त्यांच्या सहवासात राहून, त्रास झाला तरी चालेल, पण त्यांचा तो स्वभाव होता आजोबांचा. आणि जे आपण हरिश्चंद्रच्या फॅक्टरीत बघतो ते परेश मोकाशी परवाच मला भेटले होते, तर ते म्हणाले हे मला दिसलेले फाळके आहेत, पण खरं तसे नव्हते, ते अतिशय कडक होते स्वभावाने. काय तुम्ही राहिला असतात असं
नेहमी त्या म्हणायच्या की त्याच्यात ते सिनेमॅटिक फ्रीडम आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी. पण दुसरं म्हणजे सरस्वतीबाई फाळके ज्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे आणि कधी कधी विचार करताना असं वाटतं की त्यांनी कसं एवढं केलं असेल, कसं एवढं सहन केलं असेल. आता रोजची 30 माणसं 35 माणसं जेवणासाठी आणि त्यांचा संसार हा सिनेमाचा संसार होता. त्यांनी कधीच आपली मुलं कुठच्या शाळेत आहेत आणि आपल्या मुलांना कितवीत आहेत अशी चौकशी कधीच नाही केली. ते सगळं सरस्वतीबाई बघायच्या आणि एवढं करून रात्रीचं त्या हँड पंचिंग करायला लागायचं फिल्मला. त्यावेळेला इतकी टेक्नॉलॉजी कुठे होती? टेक्नॉलॉजी नव्हतीच. आणि ते रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत त्या काम करायच्या. त्यानंतर आत्ता जसे रिफ्लेक्टर्स असतात तसे रिफ्लेक्टर्स नव्हते. मग काय करायचं? पांढरी चादर घ्यायची आणि उन्हात उभं राहायला लागायचं आणि ते पण किती 3-3 तास म्हणजे ते शूटिंग पूर्ण होईपर्यंत आउटडोर शूटिंग त्या तशा उभ्या राहायच्या. म्हणजे त्यांचं सुद्धा कितीतरी योगदान आहे सिनेमामध्ये. आता आत्ताच्या काळी बायकांना खूप रिझर्वेशन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. त्या काळी कुठलं रिझर्वेशन आणि कुठलं काय? त्या जे काय चौथी आहेत त्या बडोद्याच्या होत्या. चिमणाबाई हायस्कूलमध्ये त्यांचं 2री-3रीपर्यंत शिक्षण झालं होतं आणि त्या काळी तर बायकांना शिकायची पण काही हे नव्हती. पण नवरा बायको एकत्र फिरायला जात त्यांना सगळेजणं हसायचे. घरात पण परमिशन नसायचे. पण पूर्वी कुठे होतं असं? आपण किती ह्याच्यात बघतो की नवरा बायकोनी एकत्र जायचंच नाही फिरायला आणि ते पण बग्गीमधून जायच्या. बग्गी होती टॉक ऑफ द टाउन. ते दोघे फिरायला जायचे नाशिकला. छोटं गाव होतं नाशिक. त्याला खूपच लहान होतं. पण म्हणजे त्यांचं हे सुधारणावादी पण होते. ते नुसतेच सिनेमा त्यांनी काढला असं नाही. एकदा एका त्यांचे कोणतरी नातेवाईक गावाला वारले तर त्या बायकोला सांगितलं की तू आता ते त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे केशवपन करणार तुझं. सगळे केस कापून ते लाल ते आलवण नेसून बसायचं. त्यांनी सांगितलं तू करायचं नाहीस, तू करायचं नाहीस. ते नाही करणार म्हटल्याबरोबर सगळे ब्राह्मण म्हणाले आम्ही तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे तुमचं ते सगळं प्रेताचं ते करणार नाही आम्ही सगळं. मग ते प्रेताचे केस कापा तुम्ही. असं एक एक त्या काळात. आत्ता आपल्याला त्याची हे वाटत नाही इतकी. पण असं दादासाहेब फाळके सुधारणावादी होते. त्यांच्या सरस्वतीबाई फाळक्यांबद्दल तर खूपच म्हणजे खूपच सांगण्यासारखं आहे. परत कधी जर काही कार्यक्रम असला तर मी नक्की तुम्हाला सांगेन. माझ्याकडे खूप आठवणी आहेत ते. दादासाहेबांच्या फक्त एकच आठवण, कारण आता तुम्हाला जायचं आहे. परफेक्शन म्हणजे आपण सिनेमाचं परफेक्शन पाहिजे त्यानं. ते एक सुग्रीव आहे, सुग्रीव, आणि तो खाली उभा आहे आणि त्याला झाडावर उडी मारायची आहे असं शॉर्ट आहे. तो सुग्रीवचं काम करणारा असतो तो अत्यंत घाबरट असतो. आधी तो झाडावर चढायला तयार नसतो. तेव्हा 3-4 लोक त्याच्या साह्याने वरती त्याला चढवतात. मग दादा म्हणतात की आता तुला उडी मारायची, खाली राक्षस येणार ना. थोडं नको रे बाबा, मी नाही मारणार. तो काही हटे ना. शेवटी दादा म्हणाले अरे क्लायमॅक्सचा शॉर्ट आहे, तुला उडी मारायलाच पाहिजे. खाली नेट आहे, कॅमेरामध्ये येणार नाही, मार बिंदास. तरी पण हा पठ्ठा तयार नाही. शेवटी उडी त्यांनी मारली आणि सगळ्यांना वाटलं वा शॉर्ट कम्प्लीट. पण कसलं काय, रात्री त्यांनी जेव्हा ते रशेस बघायचे तेव्हा सुग्रीवानी डोळे मिटलेले उडी मारताना. ते म्हणाले हाऊ ही कॅन क्लोज हिज आईज. सुग्रीव एवढा शूर आणि डोळे कसे मिटू शकतो? दुसऱ्या दिवशी परत त्यांनी रिशूट केलं. म्हणजे दिस इज अ परफेक्शन. हे एक माझा उदाहरण आहे म्हणतो सिनेमाच्या ह्याला. यू ऑल्सो रिमेंबर ऑल दिस. थँक्यू व्हेरी मच. आणि मी खूप आभारी सगळ्यांचा. रक्षा बागेश्वीताई परीख यांना विनंती करते की चंद्रशेखर पुसाळकर यांना फळांची परडी देऊन त्यांचं स्वागत करावं. दिलंय बरोबर. चंद्रशेखर यांच्या पत्नी आणि दादासाहेबांच्या नात सुनबाई मृदुला पुसाळकर यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू. हो,
मेदिनी पुसाळकर आणि कानडे दादासाहेबांची नात आहेत त्या. आणि सुप्रिया जी आली आहे आज आपल्याकडे, त्यांनासुद्धा आपण देऊ. आपल्या एक देणगीदार आहेत विद्या वैद्य, त्यांचंसुद्धा आपल्याला स्वागत करायचं आहे. तसंच अभूतपूर्वचे संपादक आलेत अनिल हर्डीकर, आणि संगणकावरती खूप परिश्रमपूर्वक ज्या स्लाइड्स तयार केल्या ते अनिल गोखले यांनासुद्धा आपल्याला अनिल हर्डीकर नाही आहेत का? विद्या वैद्य ह्या वासंतीच्या ज्येष्ठ भगिनी आहेत आणि त्या ठाण्याला राहतात, पण आपल्या दिलासाशी नेहमी निगडीत असतात, त्या नेहमी आपल्याला देणगीसुद्धा देत असतात. अनिल गोखले आणि अनिल हर्डीकर गेले वाटतं निघून आहेत का? ते अनिल गोखले पसायदानांनी आपण आज कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो देवांचील तो ते लाहो प्राणी जात. वर्ष तू सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितिनी लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव
लाव.